आज आम्ही सप्तशृंगीचं जो नवरात्रोत्सव आहे त्या दृष्टीने या ठिकाणी बैठक घेतली. बैठकीला सगळे जिल्हा स्तरावरचे अधिकारी पण हजर होते आणि तालुका स्तरावरचे सबडिव्हिजनचे सगळे अधिकारी उपस्थित होते. मागील वर्षी ज्या ज्या गोष्टींमध्ये उणीवा राहिल्या त्या यावर्षी राहू नये या दृष्टीने विशेष चर्चा आम्ही केली आणि हा एक अतिशय आनंदाचा आणि मंगलमय वातावरणाचा उत्सव असतो. त्यामुळं याला कुठल्याही प्रकारे काही गैरसोय भाविकांची होऊ नये आणि सर्वांनी चांगल्या प्रकारे या उत्सवाचा आनंद घ्यावा अशा पद्धतीने चर्चा केली. यावेळेला काही नवीन गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. एक तर हेल्पलाईन आम्ही एक कॉमन सुरू करणार आहोत की जेणेकरून कुठल्याही भाविकाला जरी आरोग्यविषयक असेल, पोलीसविषयक असेल, बस स्टँडविषयक असेल, कोणती जरी काही समस्या असेल तर ती एकाच फोन नंबरवरती सांगता येईल. दुसरं आम्ही करत आहोत की जे चालत येणारे भाविक आहेत त्यांच्यासाठी मध्ये एक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. म्हणजे कुणाला दम लागला किंवा काय इतर त्रास झाला तर ते तातडीने होईल आणि बस सेवा देखील चांगल्या प्रकारे राहील. नवीन बसेस शक्यतो वापरल्या जातील या ठिकाणी अशा पद्धतीने काही सूचना दिलेल्या आहेत आणि माझी खात्री आहे की हा उत्सव अतिशय चांगल्या प्रकारे पार पडेल.